आपण ऐकत आहात क्रिसिल कंपनीच्या डायरेक्टर आणि प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट दीप्ती देशपांडेबरोबर भारताच्या आर्थिक स्थितीविषयी केलेली चर्चा. या चर्चेचा हा दुसरा भाग. तुम्ही संपूर्ण इंटरव्ह्यू यूट्यूबवर देखील पाहू शकता. पहिल्या भागात आपण ऐकलं की इंडियन इकॉनॉमीला समजून कसं घेतलं पाहिजे, त्यासंबंधीचा डेटा कुठून मिळवावा आणि त्याचा ॲनालिसिस कसं करावं. या भागात आपण मुख्य विषयाकडे येणार आहोत, तो म्हणजे भारताची सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे, काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह पॉईंट्स आहेत आणि ते आपण कसे समजून घेतले पाहिजेत. एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात. हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. रिसर्च करणं, इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं, स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग, हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो. या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही, पण मानसिक समाधान नक्की मिळतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे, तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता. तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा माझा अख्खा लंच. शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे, ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता. थँक यू वन्स अगेन फॉर ऑल द लव अँड सपोर्ट. लेट्स गो बॅक टू द एपिसोड. आता आपण इंडियन इकॉनॉमीकडे येऊयात. सो आता जे तू पॅरामीटर्स सांगितले आहेत, तो बेस्ड ऑन दॅट पॅरामीटर्स काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, काय निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. मे बी आपण स्टार्ट करायला पॉझिटिव्ह पॉईंट्सने स्टार्ट करूया आणि इवन जरा स्लो पेसमध्ये हे कॉन्व्हर्सेशन देऊया. बिकॉज मला असं नको आहे की 10 गोष्टी कव्हर केल्या आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी लोकांना समजल्या नाहीत. सो आपण मेन 4-5 गोष्टी ज्या आहेत त्याच कव्हर करू आणि त्याच्यात थोडं डेप्थमध्ये अनालिसिस करूया. सो कोणते 4-5 पॉईंट्स आहेत जे एकदम पॉझिटिव्ह आहेत सध्याच्या स्थितीला? सो आय थिंक यु नो, नंबर 1 गोष्ट जी आपल्याला माहिती आहे इज ॲट द मोमेंट इंडिया इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीज इन द वर्ल्ड. यावर्षी असणार आहे, पुढच्या वर्षी असणार आहे. सो दॅट इज माय स्टेटमेंट नंबर 1. पण व्हॉट इज ऑल्सो इम्पॉर्टंट इज दॅट आपली ग्रोथ स्लोडाऊन होते. मागच्या वर्षी द इकॉनॉमी ग्रो बाय 8.7%. यावर्षी आमचं एस्टिमेट आहे की 7-7.3% ग्रो होणार आहे आणि नेक्स्ट इयर इट विल ग्रो बाय अराउंड 6-6.5%. ओके. सो आपण मग एक व्हिज्युअली इमॅजिन करू शकतो की कशी ट्रॅजेक्टरी डाऊन होते. आता नाव वेन आय से दॅट, त्यात दोन गोष्टी आहेत. वाय इज देअर अ स्लोडाऊन, विच इज द फर्स्ट क्वेश्चन विच विल कम टू एव्हरीबडीज माइंड. द सेकंड क्वेश्चन विच विल कम टू एव्हरीवन्स माइंड इज दॅट की स्लोडाऊन आहे पण वी आर स्टील ग्रोईंग ऍट 6%+. वाय इज दॅट हॅपनिंग? बरोबर. वाय इज दॅट हॅपनिंग इज द पॉझिटिव्ह अँगल. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे 3-4 अझम्पशन्स आहेत आमचे, ज्याच्या बेसिसवर वी अज्युम दॅट ग्रोथ विल बी 6%+. आता त्यात नंबर 1 आणि इझिएस्ट टू अंडरस्टँड इन माय व्ह्यू इज की आपल्याकडे जेव्हा कोविड होतं किंवा पोस्ट कोविड, इट वॉज कॅरेक्टराइज्ड बाय अ सिच्युएशन वेर इन देर वॉज अ लॉट ऑफ फिअर फॅक्टर. म्हणजे कोविडच्या वेळेला लॉकडाऊन होते, रिस्ट्रिक्शन होते, कोविड नंतर वेव्ह येत होते, वॅक्सिनेशन हॅड नॉट बिगन फॉर अ लॉंग टाईम. त्यामुळे यु नो, इफ यू थिंक अबाउट इट, बरेच सर्व्हिसेस आहेत जे आपण कन्झ्युम केले नव्हते. ट्रॅव्हल असू दे, टुरिझम असू दे, व्हिजिटिंग सिनेमा हॉल्स, एंटरटेनमेंट किंवा पार्लर्स, सॅलॉन्स, हे सगळे आपण जातच नव्हतो. मेनी ऑफ देम वेंट आउट ऑफ बिझनेस. आता काय झालंय की आपले सबसिक्वेंट जे कोविड वेव्ह आहेत ते खूप माइल्ड आहेत, प्लस वॅक्सिनेशन कव्हरेज छान आहे, त्यामुळे फिअर फॅक्टर कमी झाल्यामुळे दिस इयर इज एस्पेशली सीइंग अ व्हेरी बिग वन टाइम लिफ्ट इन टर्म्स ऑफ डिमांड फॉर ऑल ऑफ दिस. त्यामुळे आता यु नो, जस्ट टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, इन द मंथ्स ऑफ एप्रिल किंवा मे, आणि मी हे बऱ्याच लोकांना सांगते बिकॉज दिस इज समथिंग वी फेल्ट ऑन ग्राउंड. एप्रिल आणि मेच्या महिन्यांमध्ये समर वेकेशन असतात, आपण सगळेच ट्रॅव्हल करतो. नॅचरली डिमांड वॉज हाय, पेंट अप डिमांड होतं, फिअर फॅक्टर वगैरे गेलेलं, आपल्याला ट्रॅव्हल करायचं होतं. पण ॲट द सेम टाइम ऑइल प्राइसेस वर पीकिंग,
कारण रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमुळे. सो द नॅचरल अझम्प्शन वुड बी की बिकॉज ऑइल प्राइसेस आर हाय, बिकॉज से फ्लाईट टिकेट्स आर एक्सपेन्सिव्ह, हॉटेल टॅरिफ्स आर हाय वगैरे, पीपल वुड नॉट ट्रॅव्हल. पण आपण जे क्वांटिटी टर्म्समध्ये म्हणू, जे नंबर ऑफ पॅसेंजर्स हू टूक फ्लाईट्स, नंबर ऑफ पीपल हू चेक्ड इन टू हॉटेल्स, दे वर द हायेस्ट इन द लास्ट 5 years. ओके, ते का झालं? डिस्पाईट कॉस्ट अँड प्रायसेस बिंग हाय, दॅट पेंट अप डिमांड गेव राईज टू दॅट वन टाईम लिफ्ट इन डिमांड फॉर ऑल ऑफ दीज सर्व्हिसेस. सो या वर्षी दॅट थिंग इज एक्सपेक्टेड टू पॅन आउट थ्रू द एंटायर इयर, बट लाईक आय सेड, ते वन टाईम आहे, इट विल नॉट स्टे, इट विल ऑल्सो सबसाइड, आणि त्यामुळे ग्रोथ इज एक्सपेक्टेड टू कम डाऊन नेक्स्ट इयर. आता दुसरी गोष्ट विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट इज दॅट, आणि आपण खूप वेळा ह्याच्याबद्दल बोलत नाही बिकॉज इट्स नॉट इझिली सीन. काय झालं की पॅन्डेमिकच्या वेळेला आपण कोणी खर्च करत नव्हतो, प्रायव्हेट सेक्टर वॉज नॉट इन्व्हेस्टिंग, बट द ओनली वन एजंट इन द इकॉनॉमी हू कंटिन्यूड टू स्पेंड वॉज द गव्हर्नमेंट सेक्टर. गव्हर्नमेंट जे आहे, सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंट, दे कंटिन्यूड टू स्पेंड ऑन इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन, म्हणजे रुरल एरियाजमधले रस्ते, हायवेज, रेल्वेज, इरिगेशन, या सगळ्यावरती कंटिन्युअस खर्च चालू होता. अँड दॅट हॅज कंटिन्यूड दिस इयर, दॅट इज एक्सपेक्टेड टू कंटिन्यू इवन ओव्हर द नेक्स्ट 2 to 3 years. सो दॅट इज प्रोव्हायडिंग अ नॅचरल सपोर्ट टू द इकॉनॉमी. तिसरी गोष्ट अशी आहे की यु नो देर आर लॉट्स ऑफ प्रायव्हेट सेक्टर, सॉरी, सेक्टर्स विच कॉम्प्लिमेंट गव्हर्नमेंट स्पेंडिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चरवरती स्पेंड करते, डिमांड फॉर स्टील, डिमांड फॉर सिमेंट इज गोइंग टू बी हाय. And private segments are a lot more engaged in these sectors. So, जे private sectors complement करतात, they are also seeing some kind of an investment. So, this is the third factor. And fourth and last factor is that even if we are experiencing or we have experienced uneven rainfall, हवा तेव्हा तेवढं नव्हतं in certain parts, आणि नको तेव्हा, you know, we've had quite a bit in the months of October वगैरे. बरोबर. At an overall level, rainfall this year has been supportive of agriculture production. So, त्यामुळे I think these are the 4 positive points for the economy. 2 negative points, however, are that we are still extremely linked to global growth. आणि जेव्हा global economy slow होते, especially आपले key trading partners, EU असू दे, China, sorry, Eurozone, China, US वगैरे असू दे, जेव्हा त्यांची growth slow होते, नॅचरली आपले एक्सपोर्ट डिमांड, आपलं एक्सपोर्ट डिमांड वीक होतं, आणि दॅट इज वन फॅक्टर विच इज गोइंग टू लीड टू द स्लो डाऊन. आणि सेकंड अँड लास्ट विच विल हॅव अ बिगर इम्पॅक्ट नेक्स्ट इयर इज दॅट आरबीआय ऑर द रिझर्व बँक ऑफ इंडिया इज रेजिंग इंटरेस्ट रेट्स. इंटरेस्ट रेट्स हाय झाल्यावरती डिमांड हळूहळू कमी व्हायला लागते, अँड दॅट हॅज अन इम्पॅक्ट, बट नॉट इमिजिएट, ओव्हर टाईम. सो दिस इज हाऊ आय, यु नो, आय फील पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह आपण बघू शकतो इन टर्म्स ऑफ वॉट इज ड्रायव्हिंग ग्रोथ. बरोबर. आणि एक दोन गोष्टींमध्ये आपण डिटेलमध्ये अनालिसिस करू. एक म्हणजे द फर्स्ट पॉझिटिव्ह पॉईंट जो सांगितला तो म्हणजे पेंटअप डिमांडचा पॉईंट होता. यावर भरपूर चर्चा झालेली की पेंटअप डिमांड आहे नाही आहे. काही लोक म्हणत होते की ती सस्टेन राहील पुढे, पण तसं झालं नाही. आफ्टर थोड्या काळासाठी काही काही सेक्टर्समध्ये दिसलं, लाईक फॉर एक्झाम्पल जसं हॉटेल्सचं आणि ट्रॅव्हलचं एक्झाम्पल दिलंस, त्याची सुरुवात आय थिंक एप्रिल मे मध्येच तू म्हणते तेव्हापासून जास्त झालेली. मागच्या वर्षी कधीतरी ऑटो सेक्टरमध्ये आय थिंक पेंटअप डिमांड बद्दलची चर्चा होती. तर असे अजून कोणते एरियाज राहिले आहेत का ज्याच्यामध्ये की अशी पेंटअप डिमांड आहे की अजून लोकांनी त्यावर खर्च केलेला नाहीये लास्ट 2-3 वर्षांमध्ये, पण आता कदाचित करतील? हा एक पॉईंट. आणि दुसरा पॉईंट त्याच्या बरोबरच, तो म्हणजे आत्ता सध्या जो फेस्टिव्ह सीझन आहे, इन जनरल इकॉनॉमिस्ट पॉलिसी मेकर्सचं लक्ष या लास्टच्या 3 महिन्यांमध्ये असतं, इंडियामध्ये असो किंवा ग्लोबली असो दे, साधारण हे लास्टचे 3 महिने जरा जास्त कन्झम्पशन ओरिएंटेड असतात, लोक जास्त खर्च करतात. सो या सीझनमध्ये काय अपेक्षा आहे, केवढं स्पेंडिंग लोक करतील? आणि खरं तर म्हणजे त्याच्यात संबंधित क्वेश्चन हा आहे की ऍक्च्युली लोकांकडे तेवढे पैसे आहेत का खर्च करायला? सो स्वप्न, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आय, यु नो, आय फील द नीड टू स्टेप बॅक अ लिटल आणि टॉक अबाउट द नेचर ऑफ रिकव्हरी बेसिकली. आता मागच्या 10-15 वर्षांमध्ये इट्स बीन 2 to 3 times जे आपण ग्लोबल स्लोडाऊन बघितलं, सॉरी, इंडियन इकॉनॉमीमध्ये स्लोडाऊन बघितलं आणि देन रिकव्हरी आफ्टर दॅट.
Now, if you compare आत्ताची रिकव्हरी आणि मागची रिकव्हरी 2008 नंतरची किंवा 2011-12 नंतरची, अ डिस्टिंक्ट डिफरन्स नाव इज दॅट द रिकव्हरी इज नॉट बिंग लेड बाय अ पिकअप इन प्रायव्हेट कन्झम्पशन. म्हणजे आपण प्रायव्हेट कन्झम्पशन डिमांड जे म्हणतो ती इतकी स्ट्रॉंग नाही आता जेवढी त्यावेळेला होती. त्यावेळेला ती स्ट्रॉंग होती कारण गव्हर्नमेंटनी खूप पुश दिले होते आपल्या इकॉनॉमीमध्ये, इदर वेजेसच्या थ्रू किंवा टॅक्स कट्सच्या थ्रू किंवा इंटरेस्ट रेट कट्सच्या थ्रू वगैरे, जे आत्ता झालेले नाही आहे. त्यामुळे यावेळेला जी आपली रिकव्हरी आपण बघू ना प्रायव्हेट कन्झम्पशनमध्ये, हाऊस होल्ड कन्झम्पशनमध्ये वगैरे, इट इज एक्सपेक्टेड टू बी रिलेटिव्हली वीक इन नेचर. आणि त्यामुळे दिस पेंट अप डिमांड दॅट यू आर टॉकिंग अबाउट इज व्हेरी स्पॉरॅडिक इवन इन सेक्टर्स. जसं फर्स्ट वेव्ह नंतर, लाईक यू सेड, ऑटो सेक्टरमध्ये आपण रिकव्हरी थोडी बघितली आणि मग इट सीम टू हॅव डाईड डाऊन इन द मंथ्स ऑफ एप्रिल अँड मे, बिकॉज इट ऑल्सो फेवर्ड टुरिझम. त्यावेळेला टुरिझम डीड क्वाईट अ बिट ऑफ अ पिकअप. आत्ता आपण बघतोय सम ऑफ दीज, जे आपण त्यांना कम्युनिटी रिलेटेड सर्व्हिसेस म्हणतो, पर्सनल स्पेंडिंग ऑन लाईक आय सेड रिक्रिएशन किंवा सॅलॉन्स पार्लर्स हे सगळे आहे, तिथे आपण जास्त स्पेंडिंग बघतोय आता. सो आय थिंक सम ऑफ दॅट विल कंटिन्यू. पण मी हेही म्हणालेले मगाशी की यु नो इट्स अ वन टाइम लिफ्ट इफेक्ट. बऱ्याच सेगमेंट्स मध्ये मी या वर्षी आय वेंट आउट अँड ट्रॅव्हल्ड इवन इफ थिंग्स वर एक्सपेन्सिव्ह, आय मे नॉट ऍक्च्युली गो आउट अँड स्पेंड एज मच अनदर टाइम. मी दोन वर्ष खर्च केला नव्हता म्हणून आय वॉज ओके टू स्पेंड, यु नो. सो दॅट इफेक्ट विल बी देअर, कारण कुठेतरी एक अनसर्टिनिटी आहे की माझी इन्कम फास्ट ग्रो होणार आहे का नाही. सगळीकडे तसेच हिट्स झाले नव्हते. सम सेगमेंट्स डीड नॉट सी एज मच ऑफ अ हिट ऑफ कोविड. फॉर एक्झाम्पल आय टी सर्व्हिसेस असू दे, फिनान्शियल सर्व्हिसेस म्हणा, ह्यांना इतकं डेंट फील झालं नव्हतं आणि हेन्स त्यांच्याकडे परचेसिंग पॉवर होती. सो आय थिंक दॅट विल देअर फॉर नॉट बी अन इकॉनॉमी वाईड थिंग. आता फेस्टिव्ह डिमांड जर म्हणायला गेलो तर अगेन आय थिंक people will spend but people will be cautious in terms of spending. They will not go out there and spend a lot, कारण परत आता सगळ्यांना माहिती आहे की इकॉनॉमी स्लो होते, ग्रोथ स्लो डाऊन होणार आहे. आपण ऑलरेडी यु नो 2018 पासून आपल्या सेव्हिंग मध्ये डिप करून खर्च करतोय. आता इन्कम ग्रोथ झाली तर आपण दोन गोष्टी करू. फर्स्ट वी विल गो अँड रिप्लेनिश आर सेव्हिंग. आपण थोडे पैसे बँक मध्ये परत टाकू, यु नो इट नीड्स टू हॅव अ बफर, आणि मग आपण थोडस स्पेंड करू. सो इन पिकअप इज देअर फॉर स्लो. आणि म्हणूनच ना आर ग्रोथ रेट्स आर ओनली एक्सपेक्टेड टू बी अराउंड 6-6.5%. जर प्रायव्हेट कन्झम्पशन स्ट्रॉंगली रिव्हाइव्ह झाली असती, वी कुड हॅव इव्हन क्रॉस्ड 7 इन टर्म्स ऑफ ग्रोथ मिडियम टर्म मध्ये. ओके, अजून बऱ्याच गप्पा बाकी आहेत, पण त्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागेल. पुढचा भाग लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहे. थँक्यू फॉर लिसनिंग.